नमस्कार मी प्रशांत सागवेकर सामसंजीवनी या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतोय बालकांचे पचन या विषयावरती आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे आपण मॅडमचं स्वागत करूया मॅडम कार्यक्रमात मनापासून नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे मात्र तुम्ही देखील या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता प्रश्न विचारू शकता ज्या काही शंका तुमच्या मनामध्ये असतील अडचणी असतील तुम्ही या विषयासंदर्भात असतील किंवा इतर असतील तुम्ही थेट मॅडमना विचारू शकता त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 तीन, तीन हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग चर्चेला सुरुवात करूया पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये बालकांचे पचन असा आज आपण विषय घेतला oh. मुळात हा खूप महत्वाचा विषय आहे कारण त्याच्यावरतीच बाकीच्या सगळ्या बालकांचं आरोग्य आणि हा जो काही सगळा भाग आहे अवलंबून असतो मात्र बालकांचं पचन हे व्यवस्थित आहे त्याला व्यवस्थित पसतंय किंवा त्याला जे काही आपण पाजत असो म्हणा जे काही खात असेल म्हणा ते व्यवस्थित सगळं त्याच्या शरीराला लागतंय हे कसं ओळखायचं प्रश्न खूप चांगला आहे पण त्याआधी मला थोडंसं मूळ जो आपला विषय आहे त्याच्याबद्दल हो। सांगावं असं वाटतं कसं आहे बघा बालकांचा पचन आपण जेव्हा विचार करतो आहोत तेव्हा आज ही गरज का जास्त वाटते आपल्याला कारण की सध्याच्या काळात आपण पाहिलं तर साधारण तीशे चाळीशीच्या सुमारासच लोकांमध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डर्स दिसायला लागलेत म्हणजे वजन वाढणं हे तर अगदी टीनेजर्समध्ये आपल्याला दिसायला लागलेलं आहे पण त्याचबरोबरीने डायबेटीज म्हणा किंवा थायरॉईड म्हणा म्हणजे असे सगळे जे आपण म्हणतो संप्रेरक ज्याला आयुर्वेदामध्ये अग्नी म्हटलं जातं त्याच्याशी रिलेटेड आजार खूप जास्त प्रमाणात लोकांमध्ये दिसायला लागलेले आहेत आणि बालकांचा विचार करताना आपण नेहमी त्याच्या आहाराच्या क्वांटिटीचा विचार करतो पचनाचा विचार कुठल्याही घरामध्ये आपल्याला फारसा केलेला दिसत नाही आणि म्हणूनच आपल्याला आरोग्य जर का पुढच्या पिढीचं टिकवायचं असेल तर त्याचा विचार अगदी मुळापासून करण्याची गरज असते बरं मुळापासूनसुद्धा म्हणजे काही बाळाचा जन्म झाल्यानंतर आपण पचनाचा विचार करणं सुरू करणारे असं नव्हे तर गर्भसंस्काराच्या हिशोबाने जर का विचार केला तर बाळाच्या पचनाचा जो पाया पडतो तो जेव्हा पहिल्यांदा गर्भधारणा होत असते त्यावेळेसच त्याचा पचनाचा जे आपण म्हणतो ना बेस आहे तो तयार होतो तर त्यामुळे आईवडिलांना खूप काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे लोकांना असं वाटतं की अहो किती तुम्ही खाण्यापिण्याची काळजी सांगता हे नको ते नको प्रेग्नेन्सी राहिल्यावरती तर उलट खूप मनामध्ये इच्छा असतात की हे खायला मिळालं तर ते खायला मिळालं तर पण ह्या सगळ्या नियमांचं जर का पालन केलं तर बाळाच्या पचनाची सुरुवात जी आहे ती जास्त व्यवस्थितपणे आईच्या गर्भात असतानाच सुरू होऊ शकते हे आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे आता खाल्लेलं अन्न आहे ते नॅचरली पचून जर का शरीरामध्ये सगळीकडे त्याचा उपयोग झाला तर आपण ज्याला वाढ व्यवस्थित असणं म्हणतो ते आपल्याला दिसतं म्हणजे काही मुलांमध्ये आपल्याला वजन वाढताना दिसत नाही ते चिडचिडे दिसतात किंवा जी आपण एनर्जी म्हणतो की जी मुलांमध्ये असली पाहिजे जी शांतता असली पाहिजे उत्साह असला पाहिजे तो आपल्याला मुलांमध्ये जर का दिसत नसला तर याचाच अर्थ आहे की त्यांच्या पचनामध्ये कुठेतरी दोष आहे म्हणजे आयदर खाणं जे आहे ते कमी क्वांटिटीत चाललं आहे किंवा खाताना खूप हो नाही हे नको ते नको नखरे खूप चालू आहेत तर हे हे सगळे म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येकाच्या आता जसं आपण म्हणतो व्यक्ती तेवढ्या प्रकृती तर तसंच हे खाण्याचे सुद्धा शरीरामध्ये पचन होऊन व्यवस्थित स्वीकारलं जात आहे की नाही याच्यासुद्धा खूप वेगवेगळे वेगवेगळे आपल्याला साईन किंवा सिमटम्स आपण जे म्हणतो किंवा जे आपल्याला कळू शकतं समोरच्याकडे बघून तर हे जे विचार आहेत ते आपल्याला वेगवेगळे लोकांमध्ये दिसतात आता अपचनाचा आपण खूपच मोठा विचार केला तर मोठं झाल्यावरती जे आपल्याला दिसायला लागतं ते म्हणजे पोट साफ न होणं किंवा गॅसेस खूप प्रमाणामध्ये होताना दिसणं तर हे सगळे जे आहेत ते थोडंसं मोठं झाल्यावरती आपल्याला फार प्रकर्षाने जाणवू लागतं लहान मुलांमध्ये आपण जर का विचार केला तर अपचनाच्या सिमटममध्ये रडणं Hmm. हा सगळ्यात महत्वाचा त्याच्यामध्ये आपल्याला दोष दिसतो म्हणजे अगदी जे तहानेले बाळ असतात की जे काही बोलू शकत नाही तर अशा मुलांमध्ये गॅसेस वगैरेचा त्रास झाला की त्यांच्यामध्ये रडणं हा आपल्याला सगळ्यात मोठा सिमटम दिसतो हो त्यामुळे प्रत्येकाचा आपण टप्प्याटप्प्याने हळूहळू विचार जो आहे तो बालकांच्या पचनाच्या दृष्टीने नक्कीच करणार आहोत नक्की आता जो मी प्रश्न म्हटला होता की कशा पद्धतीनं आपण ओळखू शकतो कारण लहान मुलांच्या बाबतीमध्ये परत हो, हो। जसं तुम्ही आता म्हटलं की त्यांना बोलता येत नाही किंवा त्यांना सांगता येत नाही पण अशा कोणत्या लक्षणं आपण आयडेंटिफाईड करू शकतो की बाबा आपण जे काही देतोय ते त्यांना पचतय किंवा ते खातायत व्यवस्थित बघा सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे असतं ते म्हणजे मुलांना वेळोवेळी भूक लागणं म्हणजे आपण जे काय आता अगदी तानेलं बाळ असलं तर नॅचरली आईच्या दुधावरती मुलं असतात तसंच आपण जर का थोडीशी मोठी झालेली वयाची मुलं विचार केली म्हणजे एक दोन वर्षाची पाच वर्षाची तर त्यांचा आहार जो असतो तो नॉर्मल आपण जसं काय वरण भात भाजीपोळी जेवतो त्याप्रमाणे ते असतं तर त्यामुळे आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयी त्यांच्या हे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि मग अशी म्हटलं तसं की पोट साफ होणं जे आहे रोजच्या रोज हे त्याच्यातला खूप महत्वाचा भाग आहे नक्की मॅम एक कॉल येतोय जयंत जोशी आहेत पुण्यावरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला जयंत काय समस्या आपली हा नमस्कार नमस्कार माझं ना माझं ना तू साडेसहा वर्ष तसं सा ऍक्टिव्ह आहे पण चिडण्यामध्ये भयंकर चिडतो म्हणजे काही गोष्टी असलं की फेकून काही संबंध असतो अतिशय चिडचिड चिडचिड करणं वगैरे मॅम काय सांगते करण्यासारखा फारच एक्चुअली चांगला प्रश्न आहे सर कारण की आता खूप आई वडील घरचे लोक कुटुंबातले सदस्य आहेत तो हा त्रास भोगतात म्हणजे आपण लहान वयामध्ये कोणाला चिडचिड करण्याची गरज पडेल आपल्याला खरं पण नाही वाटू शकत म्हणजे एकदा आपण समाजात गेलो खूप कष्ट समोर आपल्याला दिसू लागले आणि त्याचं चीज नाही झालं तर चिडचिड होणं वेगळी गोष्ट आहे कसं झालं मुलांमध्ये सध्या एक आपण जे म्हणतो ना की डिसिप्लिन हे खूप अभाव झालेला आहे आता आपण म्हणूया की काळाप्रमाणे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे का कसा आहे पण मुलांच्या लहानपणापासून प्रत्येक गोष्टीकडे छोट्या ना छोट्या आपण ओव्हर लक्ष द्यायला लागलेलो ला आहोत सध्या म्हणजे आता खाण्याच्या वेळा आपण जर का विचार केला तर खाण्याची वेळ आता साधारणपणे आपण विचार केला तर वीस मिनटं कोणाही व्यक्तीला आपण प्रॉपर जेवण करण्याकरता देऊ असा विचार करू शकतो त्याच्या जागी सध्याच्या काळामध्ये मुलांना अगदी लहानपणापासून बाउलमध्ये वरण भात घे किंवा काही खायची गोष्ट घे किंवा ताटामध्ये आणि ती तास तासभर त्याला टी मोबाईल समोर, मोबाईलसमोर बसून भरवली जाते किंवा त्याच्या खाण्यापिण्याच्या ज्या आवडी आहेत त्याचा अगदी खूप विचार केला जातो की के याला हेच आवडतं हेच दिलं जाईल वगैरे याच्यातनं होतं आहे काय की मुलांमध्ये एक सर्वस्व आपण असल्याची एक भावना म्हणजे हे मी सुस्त नव्हे तर इवन आत्ता जे मानसतज्ञ आहेत ते म्हणतात आहे की मुलांवरती ओव्हर फोकस झालेला आहे सध्या आणि त्याच्यातनं त्यांना कुठेही जाणीव झाली की आपण त्यांच्याकडे नीट लक्ष देत नाही ना आहे किंवा आपण त्यांची म्हटलेली गोष्ट स्वीकारत नाही आहे की त्यातनं या मुलांमध्ये हा चिडचिडपणा जास्त होताना दिसतो आहे तर मुलांमध्ये मला असं वाटतं की डिसिप्लिन खाण्याचं रोजच्या झोपण्याच्या वेळांचं नियमाचं जे आहे ते आपल्याला टाकणं अत्यंत आवश्यक आहे मुलांना वेळोवेळी कामा सांगणं छोटी छोटी जी घरातली आहेत किंवा त्यांना काहीतरी जबाबदारी जी आहे तीसुद्धा पार पाडायला लावणं हे त्याच्यामध्ये अत्यंत आवश्यक असतं म्हणजे त्यांना कुठेतरी मिक्स करून घेणं जे आहे ते त्यांच्या हिशोबाने संपूर्ण घर चालणार आहे हे त्यांच्या मनात कुठूनही भावना जाता काम नाही असं खरं आपण काळजी घेतली पाहिजे तरीही पचनाच्या दृष्टीने मी तुम्हाला म्हणेन की संतुलनचं बाल हर्बल सिरप सारखं एखादं सिरप त्याला नक्की द्या तुम्ही आणि त्याचबरोबरीने कधीतरी पोटामध्ये कृमी झाल्यामुळे सुद्धा मुलं जे आहेत ते अशा प्रकारची चिडचिड करतात तर अशा प्रकारची कृमी झाली तर बाल हर्बल सिरप नक्कीच त्याच्यामध्ये मदत करतं त्याचबरोबरीने आपल्याला पॉसिबल असेल तर संतुलनचं विडंगारिष्ट सारखं एखादं जे औषध आहे तेही सकाळ संध्याकाळ जर का नियमाने दिलं तर त्याच्यात नाही त्रास जे आहेत ते कमी व्हायला मदत मिळते म्हणजे पचन कृमी या सगळ्यांवरती हे काम झालं तर आणि आपली वागणुकीत ते आपण थोडी सुधारणा केली तर नक्कीच तुमच्या नातवाचा जो चिडचिडेपणा तुम्हाला जाणवतो आहे तो कमी व्हायला तुम्हाला मदत मिळू शकेल नक्कीच मॅडम अजून एक कॉल येतोय शेख अयूब आहेत अहमदनगर वरून त्यांना प्रश्न आहे बोला अयूब काय समस्या आहे आपली अयूब माझा आवाज आपल्यापर्यंत पोहचतोय कायूब आहे टीव्हीचा आवाज बंद करा आणि थेट प्रश्न विचारा हो सर नमस्कार सर नमस्कार माझा मुलगा सर हॅलो बोला माझा मुलगा तिसरीला आहे सर त्याला आहे ना काही बी खाल्लं ना त्याला दोन दोन दिवस सर संडास नाही होत म्हणजे टॉयलेट नाही होत हुँ, हुँ, हुँ. हुँ. प्रश्न मॅम आपल्याला कळला आहे हो। दोन दुसरी तिसरी असणारा मुलगा आहे तर काय साधारण एक नऊ दहा वर्षाचा तरी वय नक्कीच असणार आणि अशा वेळेला तर रोज शी होणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे मुलांना शिकवलंच पाहिजे पहिली गोष्ट असते एक तर पॉटी ट्रेनिंग म्हणजे आता नऊ वर्षाचा दहा वर्षाचा जर का मुलगा असला तर सकाळी त्याला वेळेत उठवून आणि टॉयलेट सीटवरती बसणं गरजेचंच आहे अगदी त्याला समजवायलाच पाहिजे तर ही जी काही वेळ आपण ऑटोमॅटिकली डिसाईड करतो की बाबा सकाळी जर का सपोज साडेसहाला उठत असला तर साडेसहा मध्ये साधारण अर्धा कप कोमट पाणी त्याला पिऊन आणि लगेच टॉयलेट सीटवरती बसायला सांगा रोज लगेचच जरी शी नाही त्याला व्हायला लागली तरी हळूहळू हे ब्रेनपर्यंत सिग्नल जाऊन त्याला सवय पडते की ही वेळ जी आहे ती पोट साफ होण्याची वेळ आहे त्यामुळे साधारण तुम्हाला महिन्या दीड महिन्यामध्ये याच्यामध्ये फरक दिसायला लागेल तसंच रात्री झोपत असताना छोटासा परत एक पेला गरम पाणी घ्या त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घाला आणि एक चिमुटभर मीठ घालायचं आणि मुलाला म्हणायचं की ते रात्री झोपताना पिऊन घे म्हणजे परत रोज सकाळी शी सा साफ व्हायला त्याला मदत मिळू शकेल त्याचबरोबर आहारामध्ये नक्की लक्षात ठेवा की रात्रीच्या वेळेला शक्यतो नॉनव्हेज जे आहे ते खाऊ नये कारण की त्याच्याने अपचन झालं की शरीराच्या आतमध्ये हीट वाढून आणि मग परत शोचाला साफ व्हायला त्रास होऊ शकतो त्यामुळे नॉनव्हेज जरी खायचं असतं तर ते सकाळच्या वेळेला किंवा सा साधारण संध्याकाळच्या पाच वाजेच्या आत खाल्लेला नॉनव्हेज शरीराला पचवायला जास्त मदत करतं आणि तसंच आलं लिंबू मध हे जर का मिक्स करून तुम्ही त्याच्या जेवणामध्ये दिलं जेवणाच्या जस आधी तर त्याचाही फायदा होऊ शकेल त्याच्यामध्ये काय करायचं की साधारण अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा त्याच्यामध्ये दोन ते तीन थेंब आल्याचा रस घालायचा किंवा थोडंसं चार पाच थेंब जास्तसुद्धा त्याच्यामध्ये जा घालू शकता आणि अर्धा चमचा मध घाला हे मिक्स करून आणि त्याला थोडं चाटायला द्या जेवढं तो त्याच्यातनं खाऊ शकेल त्याच्यानंतरच जेवायला बसायचं आहे त्याला सांगायचं एवढं पूर्ण डोस जरी त्याने घेतला तरी त्याचा त्याला पचनाला मदत जे आहे ते मिळू शकेल हे सगळे तुम्ही उपाय नक्की करा तर मला वाटतं की त्याला जो का त्रास होतो आहे शौचाला साफ न होण्याचा तो कमी व्हायला त्याला मदत मिळू शकेल नक्कीच मॅडम खरं तर ब्रेकची वेळ झाली पण एक प्रश्न हो। असा की डाएट आता आपण सगळेजण डाएट कॉन्शियस आहोत आणि सगळेच त्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करत असतात कोणी योगा करत असतं खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल मात्र सगळे सतर्क आहेत मात्र त्याकरता जे काही केलं जातं ते अनेक वेळेला चुकीचं असतं असं आपल्याला बघताना दिसतं कारण बऱ्याच जणांची डाएटची आता संकल्पना आहेत आणि त्या ता पुढे पुढे येत असतात डाएट आणि पचन हा जो काही एक पार्ट आहे तो तेचा बद्दल कि चा को ना तेचा बगा तर त्याच्याबद्दल तुमचं मत काय किंवा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यावरती कसं प्रकाश टाकू शकतो बघा आहार तर खरं सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपण अन्नातनच तयार होतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता डायटचे पण दोन अर्थ असतात डायट म्हणजे एक विचार करून डिसाईड केलेला डाएट म्हणजे आता आजच्या काळामध्ये आपण विचार केला तर मेडिटेरियन डायट खूप चांगला सांगितला जातो कारण की तो काय आहे की आपल्या नॉर्मल जेवण जे असतं म्हणजे नॉर्मल जी पद्धत असते प्रोसेस फूड वगैरे नसलेली त्याच्याशी खूप जवळचं आहे म्हणून असं सांगितलं जातं म्हणून भारतीय लोक पण विचार करतात की अरे अरे चला मी मेडिटेरियन डायट करतो पण आपल्या भारतीय संस्कृतीत असलेलं सुद्धा जो वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर या सगळ्याचा विचार करून जो प्लॅन केलेली गोष्ट आहे तीसुद्धा उत्तमच आहे तीसुद्धा आपल्याला नॅचरल वेनी जो आपण विचार करतो त्याच्या खूप जवळ आहे तर त्यामुळे डायटचा अर्थ असा घ्यावा की आपण चांगलं चा। जेवतो जर... आहे डाएट चुकीचं म्हणजे डायटच्या हिशोबाने काय चुकी चुकीच्या भ्रांती आता समाजामध्ये आहेत त्या आपण जसं असा विषय पुढे जाईल तसं आपण त्याचा विचार वयोमानाप्रमाणे जो आहे तो आपण नक्कीच करू निश्चित खूप महत्वाचा प्रश्न खरं तर मॅडम आता त्याच्यावरती प्रकाश टाकतायत डायट सारखा जो विषय आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मनामधला स्त्री असेल किंवा पुरुष असेल सगळेजण आता आपल्या हेल्थसाठी कॉन्शियस आहेत पण ती काळजी घेत असताना जो मुख्य भाग आहे आहाराचा त्याच्यावरती कशा पद्धतीनं काम झालं पाहिजे हा यातला मूळ हेतू आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आपण अधिक जाणून घेणारच पण तुर्तास वेळ होत्या का छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा साम संजीवनी विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत बालकांचे पचन या विषयावर आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मालविका तांबे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मात्र एक फोन येतोय नीता शेडगे आहेत ठाण्यावरून त्यांना प्रश्न आहे बोला नीता काय समस्या हॅलो मॅडम नमस्कार नमस्कार हा मॅडम माझी मुलगी आहे ना साडेतीन वर्षाची आहे तर टीचर मॅडम काय झालं हॅलो मॅडम हॅलो मॅडम बोला बोला ऐकतोय हा मॅडम टीचर काय झालं मॅडम तिला एक महिना झाला म्हणजे जे पोटात दुखत होत आम्हाला कळलंच नाही काय झालंय ते आणि आम्ही कसं म्हणजे तिचं शी तिला व्यवस्थित होत नव्हती तर लक्षात नाही आलं ती शी म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न करते तर तिची शी व्यवस्थित येत नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला जेवण पण ती कमी म्हणजे जेवण जेवणात तिला रसच नाही असं आणि तिचं वजन पण मॅडम वाढत नाही नव नाईन पॉईंट एट आहे त्याच्यामुळे तिचं वजनच वाढत नाहीये मॅडम नाही ना आम्ही डॉक्टरना कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी काय सांगितलं तिची शी तिच्या पोटात आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला औषध दिलं पण मॅडम त्यांनी त्यांना औषध दिल्यानंतर पण तिचं म्हणजे खेळणं बिळणं कमी झालं नर्वस झाली ती त्यामुळे आम्ही तिचं औषध सध्या बंद केलंय पण तरी पण तिचा तो प्रॉब्लेम सुटलेला नाहीये मॅडम ती खात पीत नाहीये मॅडम oh, तीन महिन्याचं औषध दिलंय दिलंय मॅडम कोर्स दिलाय तो तिला पण ती खूप म्हणजे खेळत नाही तिचं एच पी म्हणून औषध आहे मॅडम डॉक्टरने दिलंय बर बर, 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 बर। हा मॅडम काय सांगता येईल खूप तशी गंभीर झालेली समस्या गंभीर आहे समस्या बघा कसं आहे की तर साडेतीन वर्ष म्हणजे वजन सुद्धा नाईन पॉईंट एट के जी म्हणजे फारच कमी आहे म्हणजे काय की शरीरात जे, जे काही शरीरा का अन्न जात आहे ते पचून कुठेही अंगी लागत नाही हेही आपल्याला कळत आहे आता तुमच्या प्रश्नाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सगळ्यांना जी सांगू इच्छिते आजच्या प्रेक्षकांना की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की बाळ असताना आपण त्याची लंगोटमध्ये किंवा डायपरमध्ये आपल्याला शी आहे ती डोळ्याला दिसते त्याच्यानंतर मुलांना आपण एकदा जेव्हा कमोट सीट वरती बसवायला लागतो त्याच्यानंतर सुद्धा साधारण एक आठ दहा वर्षाची मुलं तोर त्यांची शी कशी होती याच्याकडे मध्ये मध्ये तरी लक्ष आई वडिलांनी द्यायला पाहिजे म्हणजे खूप कडक होतीये का किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कुठं रक्त दिसतंय का किंवा त्याच्यातनं वास खूप खराब येतोय का ह्या सगळ्याची काळजी जी आहे ते आई वडिलांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे शी व्यवस्थित होत नसली तर मुलं बऱ्याचदा सांगत नाही किंवा नुसती शीला जाणं टाळू लागतात कारण की त्यांना कुठेतरी दुखत असतं त्यामुळे हे कॉन्स्टिपेशन किंवा हार्ट स्टूल होणं हे बऱ्याचदा आई वडिलांपर्यंत नाही त्यामुळे त्याची काळजी जी आहे ती प्रत्येक आई वडिलांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे बरं आता याच्यामध्ये सुद्धा जर का शी पोटामध्ये साठली आहे आपण विचार केला तर ते पोट साफ होण्याकरता सुद्धा आपल्याला काहीतरी तिला देणं गरजेचं आहे तर साडेतीन वर्षाची ती जर का असली तर संतुलनचं सॅनकूल चूर्णासारखं जे चूर्ण आहे ते तुम्ही तिला सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा आत्ता द्यायला सुरू करा त्याचबरोबरीने संतुलनचं जे बाल हर्बल सिरप आहे ते सुद्धा तुम्ही तिला सकाळ संध्याकाळ दोन दोन चमचे द्यायला सुरू करा त्याचबरोबरीने अभ्यंग सेसमीसारखं सारखं एखादं जे तेल असतं जे शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेलं ते ते आहे तेही तिच्या ते हलक्या हाताने तुम्ही लावायला सुरू करू शकता बरे एवढं सगळं जे आहे म्हणजे आता तिला जो त्रास होतोय वजन वाढत नाही वगैरे त्या दृष्टीने खरं तज्ज्ञांचा सल्ला परत घेतलेला उत्तम राहील मी तरी तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्हाला जमत तर संतुलनच्या एखाद्या फिजिशियनला जाऊन तुम्ही दाखवलं तर त्याचं जास्त आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन जे आहे ते करता येऊ शकतं आणि तसंही आयुर्वेदामध्ये पचनाचा जेवढा विचार केला गेलेला आहे तेवढा अजून कुठल्याही शास्त्रात केला गेलेला नाही असं मला वाटतं आणि त्या हिशोबाने आपण जर का तिच्यावरती काम केलं तर हा सगळा त्रास जो आहे तो नक्की कमी व्हायला हो तिला मदत मिळू शकेल त्यामुळे फार वेळ नका घालवू हे सगळे उपचार करण्यामध्ये लवकर तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्याल आणि त्याच्यात आपण मदत करू शकू तेवढा नक्कीच आणि त्याकरता सुरू आहेत त्यातल्या कोणत्याही तुम्ही संपर्क केला तरी निश्चितपणानं योग्य ते मार्गदर्शन आणि उपाय हे तुम्हाला निश्चितपणाने सांगितले जातील वैद्य हकीम आहेत पुण्यातून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला वैद्य काय समस्या आहे आपली हॅलो बोला माझा प्रश्न आहे माझी नाक चार वर्ष तीन वर्षाची आहे ती अजून बोलत नाही आणि तिच्या तोंडात लाळ खूप गळते अच्छा म्हणजे काहीच शब्द बोलत नाही बिलकुल काही काही थोडे शब्द बोलते आ, काई -काई शब्द बोलते फॉर एक्झाम्पल म्हणजे मामा दादा अशी फक्त दोन तीन वड बोलते अच्छा दोन तीन असे वड बोलते ते जास्त शब्द बोलत नाही बर काय वेगळा आणखीन हो आता बघा कसं की आपण ज्याला म्हणतो की भाषेचा माइलस्टोन जो असतो तो साधारण आपण बघतो की एक साधारण आठ नऊ महिन्याच्या वयापासून मुलं बॅबल करायला लागतात व्यवस्थित किंवा एक जोड शब्द जे आहे ते सुद्धा मुलं हळूहळू त्या साधारण वयोगटानंतर बोलायला लागतात आणि दोन वर्षाच्या वयामध्ये तर त्यांचं व्यवस्थितपणे वाक्य म्हणजे मला भूक लागली खायला दे म्हणजे अशा प्रकारची छोटी छोटी वाक्य जी आहेत ती जुळवायला ते लागतात त्यामुळे जर का आत्ता तिच्या वयाच्या हिशोबाने तिला व्यवस्थितपणे कम्युनिकेट करता येत नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याला खूपच व्यवस्थित औषधोपचार जो आहे तो करण्याची गरज आहे त्याचबरोबरीने आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की जे ब्रेनचे सेंटर्स असतात त्याच्यावरती काम करण्याच्या दृष्टीने आपल्याला वेगवेगळे वेग वे उपचार जे आहेत त्याच्याचबरोबर म्युझिकचं सुद्धा चांगला मदत होते कारण की आपल्या शास्त्रांमध्ये जसं आपण म्हणतो की योग करणं ते योग करणं हे शरीरामध्ये वेगवेगळ्या वेग वेग वे प्रकारे आपल्याला मदत करू शकतं म्युझिक जे आहे मेडिटेशन जे आहे ह्याचेसुद्धा आपल्या शरीरावरती वेगवेगळे परिणाम आपल्याला होताना दिसतात त्यामुळे या सगळ्या आपल्या वेदांमधल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याची आपल्याला मदत घेता येऊ शकते आणि जेणेकरून आपल्याला या सगळ्या अशा प्रकारच्या त्रासांमध्ये जो आहे तो चांगला उपयोग होताना दिसतो त्यामुळे कुठलाही माईलस्टोन जर का आपण विचार केला तर दोन तीन महिन्यांनीसुद्धा मागे पुढे जात असला तर त्याची काळजी जी आहे ती इमिजिएट घ्यायला पाहिजे कारण की पहिल्या पाच वर्षांमध्ये जेवढं मुलं व्यवस्थित भाषेला आत्मसात करू शकतात तेवढं नंतर त्यांना ते भाषा जी आहे ती आत्मसात करता येत नाही म्हणून लहान वयामध्येच मुलांना दोन तीन भाषांना एक्सपोज केलं तर त्यांचं ब्रेन जे आहे ते पटापट पिकअप करून तशा प्रकारच्या भाषा ज्या आहेत त्या बोलू शकतात त्यामुळे मला तरी असं वाटतं ताई की तुम्ही एकतर संतुलनमधून ओंकार गणेश म्हणून जी सीडी आहे ती नक्की घरी ऐकून मागवून तिच्याकरता ऐकवायला सुरू करा तिच्यातले जे शब्द आहे त्याच्यातलं जे म्युझिक आहे त्याचा खूप चांगला परिणाम जो आहे तो आपण मुलांवरती होताना पाहिलेला आहे त्याचबरोबरीने आत्ता ते लहान आहे तर संतुलनचं बालामृतसारखं जे आपण म्हणूया रसायन आहे तेही तिने जर का नियमितपणे घेतलं तर त्याचाही तिला फायदा होताना दिसेल पण ह्याच्याकरता व्यवस्थित मार्गदर्शन जे आहे ते घेणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे असं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष जे आहे ते बिलकुल करू नका कारण की बऱ्याचदा लोकांना सा असं सांगण्यात येतं की काही नाही एखादं मूल बोलतं उशिरा हा बोलेल ती नंतर काही काळजी करू नकोस वगैरे तर तशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका माईलस्टोन्स जे आहे मुलांचे ते अॅचीव्ह होणं अत्यंत आवश्यक असतं निश्चित खूप छान अशा पद्धतीचं मार्गदर्शन आणि माहिती खरं तर आणि या सगळ्या गोष्टींचा फार बारकाईनं आपण सगळ्यांनी विचार करणं आवश्यक असतं जर आपल्याला माहिती नाही आहे तर ते तज्ज्ञांकडे जाऊन मार्गदर्शन घेणं आणि मग त्याच्यावरती जे काही आवश्यक असणारे उपाय आहेत ते करून घेणं ही बाब सगळ्यात महत्त्वाची असते आणि त्याकरता आत्मसंतुलन गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या भागामध्ये काम करत आहे कार्यालयामध्ये असलेलं हे आत्मसंतुलन ज्याचे नंबर सत्ता टी व्ही स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत डॉक्टर मालविका मॅडम असतील आणि त्यांची जी सगळी टीम आहे ती निश्चितपणानं या सगळ्या गोष्टींवरती ठोस असे प्रभावी उपचार करते त्याच्यामुळे निश्चितपणानं तुम्हाला त्या ठिकाणी जायला हरकत नाही खरंतर विषय खूप मोठा आहे आज तो पूर्ण होऊ शकला नाही आहे पण पुढच्या भागामध्ये आपण निश्चित त्याच्यावरती चर्चा करूया तर आज मॅडम तुम्ही आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी खूप खूप मनापासून आला आनंद आल्याचा आणि याबरोबरच वेळ होते इथे सामण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टीव्ही